मागच्या काही दिवसांपासून आपण जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडणार, जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत, तर जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाणार अशा अनेक बातम्या ऐकतोय. मात्र या बातम्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे समजण्या अगोदरच एक बातमी पुन्हा समोर आली की जयंत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले याची. तर दुसरीकडे भाजपकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे या बातमीला हवा मिळाली. तर या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खुद्द जयंत पाटलांनी सांगितले. एवढंच काय तर काही दिवसांपूर्वी भाजपने जयंत पाटील हे राष्ट्रवादी का सोडणार याची 10 कारणं दिली होती. त्यातच बंडानंतर अजित पवार यांनीही पाटलांवर थेटपणे टीका करणं टाळलं होतं. तर या सगळ्या घडामोडी लक्षात घेता भाजपला आणि अजित पवार यांनाही जयंत पाटील सोबत हवे असल्याचं चित्र दिसून येते. मात्र आता अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्यांच्यासोबत 35 अधिक आमदार असतानाही जयंत पाटील हे भाजपला का हवे आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. तर जयंत पाटील हे भाजपला सोबत का हवे आहेत याचीच काही कारणं विश्लेषणासह जाणून घेऊयात. आता मुख्य कारण म्हणजे ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असून त्यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा आदेश महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना भाजपकडे वळवणं ही एक व्यूहरचना असू शकते असं उज्ज्वल निकम सांगतात. तर दुसरं कारण म्हणजे सांगली जिल्हा भाजपमय करणं. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकांमध्ये सांगली जिल्हा भाजपमय करण्यासाठी जयंत पाटील यांची साथ आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, इस्लामपूर, शिराळा, पलूस कडेगाव तसंच तासगाव, कवठे महांकाळ अशा विधानसभा मतदारसंघांवर पाटलांचा प्रभाव आहे. तर याशिवाय सांगलीतील सांगली आणि हातकणंगले अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निकालावर पाटील हे परिणाम करू शकतात. तर याशिवाय मागच्या वेळेस सांगली महापालिका जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने जिंकली होती. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतही जयंत पाटील भाजपसाठी महत्वाचे ठरू शकतात. याशिवाय सातारा, सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेवरील जागेवरही पाटील यांचा भाजपला फायदा होऊ शकतो. सांगली जिल्हा बँकेवरही सध्या जयंत पाटील यांच्याच गटाची सत्ता आहे. तर जयंत पाटील यांच्या गटातील शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे विद्यमान तिथले अध्यक्ष आहेत. आता दुसरं कारण म्हणजे की आणखी आमदार अजित पवारांच्या गटात येऊ शकतात, कसं ते पहा. सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे नेमका किती आमदारांचा आकडा आहे हे अधिकृतपणे उघड झालेलं नाहीये. मात्र अजित पवार यांच्यासोबत 35 अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येते. यात सांगली जिल्ह्यातील एकही आमदार त्यांच्यासोबत नाहीये. तर सांगलीतील जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील आणि अरुण लाड हे आमदार शरद पवार यांच्याच गटात आहेत. मात्र जयंत पाटील हे जर का अजित पवारांसोबत आले तर मानसिंगराव नाईक, प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटलांना मानणारे आणखी काही आमदार अजित पवार यांच्या गटात येऊ शकतात. आता तिसरं कारण म्हणजे की शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीत दुसऱ्या नंबरचा नेता नाहीये. सध्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे वगळता शरद पवार यांच्याकडे पहिल्या फळीतील मास बेस नेता एकही नाहीये. तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेंसारखे पहिल्या फळीतले सगळेच नेते दुसऱ्या गटात गेलेत. जयंत पाटील हे ही अजित पवार यांच्यासोबत आले तर शरद पवार यांच्यानंतरचा राष्ट्रवादीत 2 नेता आणि चेहरा कोण, तर आगामी काळात निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवारांसोबत कोण असे प्रश्न उभे राहतात. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्यावरही दबाव वाढू शकतो. आता चौथं कारण म्हणजे अजित पवार यांच्या बंडाला नैतिकता मिळू शकते. तर अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी फोडल्याची टीका होतीये. तर या वयात शरद पवार यांना लढण्यासाठी मैदानात उतरावं लागले, त्यामुळे सध्या सहानुभूती शरद पवार यांच्या बाजूने. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी अनेक वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. विकासासाठी, विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी, तर मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी भाजपसोबत सत्तेत गेलो असे दावे सगळेजण करतायत. अशातच जयंत पाटीलही अजित पवार यांच्यासोबत आल्यास त्यांच्या बंडातील नैतिकतेला अधिक जास्त बळ मिळू शकतं. तर शेवटचं कारण म्हणजे निवडणूक आयोगातील लढाईला जास्त बळ मिळू शकतं. निवडणूक आयोगात सध्या राष्ट्रवादीची याचिका प्रलंबित आहे.
आगामी काळात अजित पवार यांच्या बाजूने निकाल पाहिजे असेल तर शिवसेनेच्या याचिकेप्रमाणेच निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत याचा विचार करून निकाल देऊ शकतं. अशातच जयंत पाटील यांच्या येण्याने बहुतांश आमदार अजित पवार यांच्या बाजूने आल्याचं सिद्ध होऊ शकतं. याशिवाय जयंत पाटील मागच्या 5 वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर या काळात त्यांनी स्थानिक पातळीवर त्यांना मानणारी एक फळी उभी केली आहे. ही फळीही पाटील यांच्यासोबत अजित पवार यांच्या गटात जाऊ शकते, त्यामुळे अजित पवार यांच्या लढाईला अधिक जास्त बळ मिळू शकतं. तर मित्रांनो, आता याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.